मराठा समाजाने खरं तर आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आज आंदोलन जे हातात घेतलेलं आहे ते पहिल्यापासून आपण एक अत्यंत शांततेने आंदोलन करतो आहोत. या आंदोलनासाठी आणि आरक्षण हे ह्या समाजाचा अधिकार आहे, त्याच्यामुळे ह्या अधिकारावर सरकारही सकारात्मक आहे. माननीय न्यायालयामधनं त्याच्यामधनं अत्यंत उचित आणि अनुकूल असा निर्णय मिळेल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पण मुळात ह्या समाजाचा जो हक्क आहे हा हक्क हा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आंदोलन करण्याची आज समाजावर वेळ येते आहे. ही गेल्या अनेक वर्षांपासून येते हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आपण ह्या समाजाचा अधिकार कुठंतरी आज न्यायालयामध्ये आहे पण ज्यावेळेस शासनाकडे आहे त्यावेळेस शासनाने पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून हे शासन जरी करतं आहे तरी याच्यामध्ये थोडीशी कुठंतरी कसूर अंमलबजावणीमध्ये जर होत असेल तर तो नक्कीच शासनाने लगेच तडीस न्यावा अशीच आमची सर्वांची भूमिका आहे. जागा पण मिळत नाही ना आज, जागा जी मिळत नाही. आत्ता मी सकाळी आल्यानंतर करत भाऊ असतील, देशले साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आत्ताच ते हे झाले की रात्री 12 वाजेपर्यंत आपण समाजाच्या क्रांती मोर्चाच्या उपोषणासाठी जागेची अडचण कुठंतरी होत होती आणि कलेक्टर साहेबांशी 12 वाजेपर्यंत चर्चा होत होती. कारण समोरच्या बाजूने रस्ता जो आहे हा स्मार्ट सिटीसाठी त्या योजनेअंतर्गतमध्ये त्या रस्त्याचं काम चालू आहे. पण इतक्यातच माननीय डेप्युटी कलेक्टर महोदयांशी मी बोललो आणि त्यांनी सांगितलं की जागेचा जो प्रश्न आहे तो निकाली लागलेला आहे. समोरचं स्मारकाच्या इथे आपल्याला तिथली जागा जे कॉर्पोरेशनच्या रस्त्याची अडचण होत होती ते कॉर्पोरेशनची कलेक्टर ऑफिस बोललेलं आहे. माननीय आयुक्त साहेबांनी त्याची परवानगी दिलेली आहे आणि तिथे आपल्याला तिथं आता उपोषणाची जागा आपल्याला उपलब्ध करतो. या समाजासाठी आमदारकीचा कशाला जीव देण्याची वेळ आली तरी जीव द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही.